नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? सगळे मजेत आहात ना? मागच्या लेसन मध्ये आज आपण मराठी या विषयाचा शिकणार आहोत. मागच्या लेसन मध्ये आपण मराठी विषयाचा कुंदाचे साहस हा पाठ शिकला होता. तर आज आपल्याला मराठी विषयाचं दुसऱ्या काही गोष्टी बघायच्या आहेत. तर त्या काय बघायच्या आहेत तर त्या आपण बघूया की मराठी विषयामध्ये आपल्याला आज काय बघायचं आहे. मराठी विषयामध्ये आपल्याला आज काय बघायचं आहे? सर, माझी स्क्रीन शेअर नाही होते. हॅलो. हा, तर मराठी विषयामध्ये आपल्याला आज काय बघायचं आहे तर ते आपण आज बघूया की आज आपल्याला मराठी या विषयामध्ये मराठी मराठी व्याकरण आपल्याला आज शिकायचं आहे. तर मराठी व्याकरण म्हणजेच काय? मराठी व्याकरणामध्ये काय काय शिकायचं असतं किंवा कोणते कोणते प्रकार असतात या गोष्टीबद्दल आपल्याला आज शिकायचं आहे. तर मराठी व्याकरणामध्ये भाषा व लिपी, तर भाषा म्हणजेच काय बरं? आणि भाषेचे कोणते कोणते प्रकार असतात? किंवा लिपी म्हणजेच काय? लिपी कशाला म्हणतात? तर भाषा म्हणजेच विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन असते. भाषा म्हणजेच काय मुलांनो? की जे विचार आपले जे विचार असतात, आपले विचार सकारात्मक असतील, नकारात्मक असतील, किंवा आपण जे आपल्या मनामध्ये किंवा बुद्धीमध्ये विचार करतो ते विचार, आपल्या ज्या भावना असतात दुःखाच्या, सुखाच्या, किंवा आपले जे काही अनुभव असतात किंवा आपल्या काही कल्पना असतात त्या व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच भाषा होय. आता भाषेचे मुख्यतः दोन प्रकार पडतात. भाषेचे दोन प्रकार पडतात, कोणते बरं? तर पहिला प्रकार म्हणजे स्वाभाविक किंवा नैसर्गिक आणि दुसरा प्रकार म्हणजे कृत्रिम किंवा सांकेतिक. आता मनुष्य जो प्राणी आहे तो मनुष्य प्राणी असा एकमेव प्राणी आहे की तो भाषा बोलतो किंवा आपल्या जगामध्ये तो इतर प्राण्यांव्यतिरिक्त तो बोलण्याचे कार्य करत असतो. तर मनुष्य प्राणी बोलण्याची जी भाषा किंवा हावभावाची भाषा असते यालाच नैसर्गिक भाषा असे म्हणतात. नैसर्गिक भाषा म्हणजेच काय मुलांनो? की मनुष्य जो आहे तो बोलतो म्हणजे बोलण्याचं काम करतो, भाषा बोलतो, त्यालाच नैसर्गिक भाषा असे म्हणतात. किंवा त्याचे हावभाव जे असतात याला नैसर्गिक भाषा असे म्हणत असतात. पर भाषा हा शब्द कसा तयार झाला असेल? तर भाषा हा शब्द जो आहे तो भाष या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. आणि त्याचाच अर्थ काय आहे? तर बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे. भाषा हा जो शब्द आहे तो भाष या संस्कृत धातूपासून तयार झाला आहे आणि त्या शब्दाचा अर्थ आहे बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे. आता भाषा जे असतं हे एक संवादाचं प्रभावी माध्यम आहे की बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा जो पूल असतो तो भाषा असतो. आता आपण बघतो की एखादा व्यक्ती बोलत असतो आणि जर त्याला दुसरा व्यक्ती ऐकणाराच नसेल तर तो बोलत नाही, किंवा जर समोर त्याच्या कोणीतरी असेल तर तो बोलत असतो. आणि बोलण्यात जे दुसरा जो ऐकणारा असतो ह्या दोघांना जे जोडण्याचं कार्य जे करते ती भाषा करत असते. आता आपण आपल्या घरामध्ये काही भाषा बोलत असतो, आपल्या ज्या घरात जी बोलणारी भाषा जी असते तिला मातृभाषा असे म्हणतात. आता मराठी भाषेचा उगम कसा झाला असेल? तर मराठी भाषा जी आहे ही संस्कृत भाषा ही मराठी भाषेची जननी आहे, म्हणजे संस्कृत मधूनच मराठीचा जन्म झालेला आहे. म्हणजे संस्कृत जी आहे ही मराठी भाषेची आई आहे, माता आहे, जननी आहे. मराठी भाषेमध्ये जो पहिला शिलालेख आहे तो कर्नाटक मधील श्रवण बेळगाव येथील श्री गोमटेश्वराच्या मूर्तीखाली आढळतो. मराठी भाषेतला जो पहिला शिलालेख आहे तो कर्नाटकातील श्रवण बेळगाव येथील श्री गोमटेश्वराच्या मूर्तीखाली आढळतो. तिथं काय लिहिलं होतं बरं? तर तिथं लिहिलं होतं श्री चामुंडराय करविले. म्हणजे ही शिलालेखातील पहिली ओळ आहे आणि मराठीला उपलब्ध पहिलं वाक्य आहे. इसवी सन 1983 च्या सुमारास हे वाक्य तिथे कोरले असावे असा अंदाज आहे. आता महाराष्ट्राची भाषा कोणती? तर महाराष्ट्राची राज्यभाषा आहे मराठी. आणि आपण 27 फेब्रुवारी हा ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणून जागतिक मराठी दिवस साजरा करत असतो. बरं, हा त्यांचा जन्मदिवस म्हणूनच का बरं मराठी दिवस साजरा करायचा असतो? कारण
कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राला सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले आहे. आपण त्यांचा जन्मदिवसच का म्हणतो, कारण त्यांनी महाराष्ट्राला सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. तसेच मराठी भाषा जी आहे ही ज्ञान भाषा होण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आहे. आता हे झालं भाषाविषयी. आता आपण बघूया लिपी. लिपी म्हणजेच काय, की आपण जी वापरतो, जी लिहितो, ती लिपी. ती लिपी आपण कोणती लिपी वापरतो, कोणती लिपी आपण वापरतो, तर ती आहे देवनागरी. देवनागरी आपण लिपी वापरत असतो आणि तिला देवनागरी लिपीलाच बाळबोध लिपी असे सुद्धा म्हणतात. आता ही लिपी कशी लिहितात, की उभ्या, आडव्या, तिरच्या, गोलसर अशा रेषांनी ही लिपी जी आहे ती बनलेली आहे. ज्या लिपीत प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने म्हणजेच वर्णाने दाखवला जातो व कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात, ती आदर्श लिपी होय. आदर्श लिपी म्हणजेच काय मित्रांनो, की ज्या लिपीत प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने म्हणजेच वर्णाने दाखवला जातो व कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात, ती आदर्श लिपी आहे. लाभले अम्मास भाग्य बोलतो मराठी. लाभले अम्मास भाग्य बोलतो मराठी असे सुरेश भट म्हणतात. आता आपण पुढे बघूया. आता हे झालं लिपी आणि भाषा बद्दल. आता व्याकरणाच्या अभ्यासाचे महत्व. आता व्याकरणाचा अभ्यासाचं महत्व काय आहे, व्याकरण आपण का अभ्यासावं, त्याविषयी आपण थोडं बघूया. की भाषेची देवाणघेवाण म्हणजेच भाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने चालावा यासाठी काही नियम ठरवण्यात आले आहे. आपण बघा की आपण ज्या समाजामध्ये वागत असतो, वावरत असतो किंवा शाळेमध्ये वावरत असतो, तर तेव्हा आपल्याला काही नियम ठरवून दिले असतात, की शाळा सकाळी किती वाजता भरणार, किती वाजता सुटणार, मधली जी रिसर्च आहे ती किती वाजता होणार, इंटरवल किती वाजता होणार, किंवा आपण रोडने जात असताना आपल्याला नियम असतात की आपण डाव्या बाजूनी चालायचे आहे. तशाच प्रकारे भाषेचं जेव्हा व्याकरण बनतं, त्या व्याकरणामध्ये सुद्धा काही नियम असतात आणि ह्या नियमांनाच भाषेत काय म्हणतात, व्याकरण असे म्हणतात. आता भाषेचे अंगभूत नियमांची व्यवस्था म्हणजेच भाषेचे व्याकरण होय. व्याकरण म्हणजेच भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र आहे. व्याकरण म्हणजेच काय मुलांनो, की हे भाषेचे नियम स्पष्ट करतं, त्यामुळेच त्याला व्याकरण असे म्हटल्या जातं. व्याकरण हा शब्द कसा तयार झाला, तर व्याकरण हा शब्द वी आ कृ बरोबर करण यापासून व्याकरण हा शब्द तयार झालेला आहे. आणि श्री महर्षी पतंजलींनी व्याकरणाला शब्दानुशासन असे म्हटले आहे. महर्षी जे पतंजली आहे त्यांनी व्याकरणाला काय म्हटले आहे, की शब्दानुशासन. अनुशासन म्हणजेच काय, तर नियम, शिस्त. आपण जे नियम पाळतो ना शाळेमध्ये, आपल्याला खूप नियम असतात की आपल्याला शाळेमध्ये वेळेवर जायचं आहे, किंवा वेळेवर शाळा सुटते, किंवा वेळेवर मधली इंटरव्हल होते, किंवा इतरही समाजामध्ये आपण वावरत असताना नियम असतात की सार्वजनिक ठिकाणी थुंकू नाही, किंवा लाईनीतच आपण कोणत्याही गोष्टी कराव्या, अशा प्रकारचे जे नियम घालून दिलेले असतात. तशाच प्रकारे मराठी भाषेमध्ये सुद्धा काही नियम आहेत आणि त्या नियमांनाच काय म्हटलं जातं, व्याकरण असे म्हटलं जातं. तर आपल्या भाषेतील वर्ण, त्यांचे उच्चार, शब्दसिद्धी, वाक्यरचना, वाक्यातील पदांचे शब्दांचे परस्पर संबंध इत्यादी बाबतीत नियम घालून देणारे शास्त्र हे आहे व्याकरण. आता व्याकरण हे भाषेचे रचना स्वरूप आदर्श कसे असावे हे प्रतिपादन करणारे शास्त्र आहे. व्याकरण जे असतं, की हे भाषेची रचना कसावी, कशी असावी, भाषा कशी प्रभावी असावी, हे जे नियम त्यात घालून दिलेले असतात, ते जे शास्त्र असतं ते व्याकरण आहे. भाषा स्वरूपात बदल होणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. आता आपण बघतो की भाषामध्ये खूप दिवसांदिवस बदल होत असतात. तर मी तर असे म्हणेल की भाषा जी असते ती दर 4 किलोमीटरला बदलत असते. म्हणजे आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भाषा बोलली जाते, वेगवेगळ्या राज्याची वेगवेगळी भाषा आपल्या देशामध्ये बोलली जात असते. तसेच आपल्या देशाव्यतिरिक्त इतर देशांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या भाषा बोलल्या जात असतात. आता आपण बघूया की शब्दाच्या जाती. शब्दाच्या जातीमध्ये
विकारी आणि अविकारी। तर विकारी म्हणजे काय? तर विकारी म्हणजे ज्यामध्ये लिंग वचन विभक्ती यामुळे बदल होतो। बघा विकारी म्हणजे काय की ज्यामध्ये लिंग वचन आणि विभक्ती यामुळे बदल होतो। लिंग म्हणजे काय की पुरुष लिंग स्त्रीलिंग नपुसक लिंग। वचन म्हणजे काय तर एक वचन अनेक वचन। विभक्ती मध्ये प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी संबोधन असे ज्या विभक्ती आहे यानुसार विकारी ज्या जाती आहे त्यामध्ये बदल होत असतो। तर अविकारी म्हणजेच काय मुलांनो की ज्यामध्ये लिंग वचन विभक्ती यामुळे बदल होत नाही। अविकारी ज्या जाती आहेत त्यामध्ये बदल होत नाही। तर बघूया आपण विकारी मध्ये कोणत्या कोणत्या जाती येतात। तर विकारी मध्ये आहे नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद। नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद ह्या ज्या चार जाती आहेत ह्या चार जाती ज्या आहेत त्या विकारी आहेत। म्हणजेच यांच्यामध्ये लिंग वचन विभक्ती यामुळे बदल होतो। तर अविकारी म्हणजेच कोणत्या? तर क्रिया विशेषण शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय ह्या ज्या चार जाती आहेत ह्या अविकारी आहेत। यांच्यामध्ये ना लिंग वचन आणि विभक्ती यानुसार बदल होत नाही। अशा ह्या शब्दाच्या किती जाती आहेत मुलांनो? शब्दाच्या 8 जाती आहेत। कोणत्या कोणत्या? बर नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रिया विशेषण शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय। अशा ह्या 8 जाती ज्या आहेत या शब्दांच्या 8 जाती आहेत आणि त्याच्यामध्ये विकारी 4 आणि अविकारी 4। विकारी म्हणजे ज्यामध्ये लिंग वचन विभक्ती यामुळे बदल होतो। तर त्यामध्ये आहे नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद। आणि अविकारी म्हणजेच काय की ज्यामध्ये लिंग वचन विभक्ती यामुळे बदल होत नाही। तर त्या आहे क्रिया विशेषण शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय। तर आपण यामध्ये शब्दाच्या जातीपैकी जी पहिली जात आहे ती आहे नाम आणि नामाचे प्रकार आज आपल्याला बघायचे आहे। शब्दाची जी पहिली जात आहे नाम व नामाचे काही प्रकार आहेत ते आपल्याला आज बघायचे आहेत। नाम नाम म्हणजेच काय असेल? बरं काय वाटतं तुम्हाला नाम म्हणजेच काय आहे? नामाची परिभाषा काय असेल? नामाची व्याख्या काय असू शकते? तर नाम म्हणजेच काय की प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे असतात त्यांना व्याकरणात आपण नाम असे म्हणतो। आता प्रत्यक्षात असणाऱ्या म्हणजेच काय की ज्या वस्तू आपल्याला दिसतात किंवा प्राणी आहे पक्षी आहे वस्तू आहे मुलगा आहे मुलगी आहे पदार्थ आहे फूल फळ भाज्या नदी पर्वत हे सर्व आपल्याला दिसत असतात आणि त्यांना काही नाव सुद्धा दिलेले असतात। तर या दिसणाऱ्या गोष्टी आणि कल्पनेने जाणलेल्या म्हणजेच कोणत्या? बरं तर ज्या आपण कल्पना करतो म्हणजेच कोणत्या? अप्सरा परी देव भूत पिसाच दानव असे जे आपण कल्पना करतो यांना सुद्धा काही नाव असतात त्यांना सुद्धा व्याकरणात काय म्हणतात? नाम असे म्हणतात। किंवा अजून एक परिभाषा याच्यामध्ये केल्या जाते की जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला म्हणजेच मी आता तुम्हाला सांगितलं की ज्या गोष्टी आपल्याला दिसतात किंवा काही गोष्टी आपल्याला दिसत नाही। आता आपण बघा हवा जी आहे हवा आपल्याला दिसत नाही तरी सुद्धा आपण तिला एक नाव दिलेलं आहे म्हणजेच त्या न दिसणाऱ्या वस्तू किंवा काही गोष्टी त्यांना आपण नाम असे म्हणतो। आता उदाहरणार्थ नामाचे काय उदाहरण आहेत? तर पुस्तक आहे किंवा चेंडू आहे कागद आहे
मुलगा आहे, साकर आहे आणि देव आहे, हे झाले नामाचे काही उदाहरण। पुस्तक, कागद, साकर, चेंडू, मुलगा आणि देव ही नामाची काही उदाहरण आहेत। आता नाम म्हणजेच कळालं का मुलांना तुम्हाला, की ज्या दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूंना जे आपण नाव देतो। दिसणाऱ्यामध्ये आपल्याला तुम्हाला कळालंच की ज्या डोळ्यांनी आपल्याला दिसतात, किंवा न दिसणाऱ्या म्हणजेच ज्या आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही अशा वस्तू। आता बघा, यामध्ये आपल्याला दिसणाऱ्या काही आहे किंवा न दिसणाऱ्या सुद्धा असू शकतात, की मुलांची नावे। आता मुलांची नावे कोणती कोणती येतात बरं, तर मुलांची नावे भरपूर असतात जे आपल्याला माहिती आहे, की आप तुमच्या वर्गात पण असतात किंवा तुमचे मित्र पण असतात, त्यांना आपण एक स्पेसिफिक नावाने हाक मारतो। कारण काय बरं, कारण जर पूर्ण मुलांचा घोळका जर उभा असला आणि त्या मुलांमध्ये जर आपल्याला एखाद्या मुलाला बोलवायचं आहे तर त्यासाठी त्याला काही नावं दिलेली असतात। किंवा घरामध्ये सुद्धा काही भाऊ असतात, दोन किंवा तीन भाऊ असतात, मग त्यांना ओळखायचं कसं, तर त्यांना वेगवेगळी नावं दिलेली असतात। तर ती नावे कोणती आहे, तर राजेश, दिनेश, रमेश, सागर। मुली सुद्धा असतात, मुलींमध्ये सुद्धा तसंच, मुलींमध्ये सुद्धा वेगवेगळी नावं असतात। वेगवेगळी नावे कोणती बरं, तर संगीता, शीतल, कुसुम अशा प्रकारची काही मुलींचे नावे असतात। तर पक्ष्यांची नावे, पक्ष्यांची नावे तर आपल्याला माहितच आहे, काही पक्षी आपण यामध्ये बघितले सुद्धा आहे, ते म्हणजे कोणते, तर मोर आहे, चिमणी आहे, पोपट आहे, बदक आहे, बगळा आहे, कावळा आहे, सुगरण आहे, हे जे पक्षी आहे हे पक्ष्यांना दिलेले नाव आहे। तशाच प्रकारे प्राण्यांची सुद्धा नावं असतात। प्राण्यांची नावे कोणती बरं, तर हत्ती, वाघ, सिंह, ही जी नावं आहेत ही प्राण्यांची नावे आहेत। या व्यतिरिक्त अजून सुद्धा आपल्याला नावं माहिती आहे, ती कोणती, तर मांजर, कुत्रा, सिंह, माकड, हरिण, चित्ता, ही प्राण्यांना दिलेली नावे आहेत। त्याचप्रमाणे फुलांची सुद्धा नावे आहेत। फुलांची नावे कोणती, तर झेंडू, मोगरा, गुलाब आणि कमळ। फळांची सुद्धा नावे आहेत। फळांमध्ये आपल्याला फळ खायला आवडतात ना, तर त्या फळांना सुद्धा काही नावे दिलेली असतात। आपल्याला कोणतं फळ घ्यायचं आहे हे आपण कसं समजणार, तर त्या नावावरून आपण जे असतो आपण सांगत असतो की मला पपई द्या, मला पेरू द्या, मला आंबा द्या, मला फणस द्या। तशाच प्रकारे भाजी, भाज्यांची पण नावे असतात। भाज्यांची नावे कोणती, तर भोपळा, भेंडी, गोबी। काही पदार्थ सुद्धा असतात, पदार्थ जे आहेत त्यांना सुद्धा नावे दिलेली असतात। तर ते पदार्थ कोणती, तर चकली, चिवडा, लाडू आणि नद्या सुद्धा आहेत आपल्या देशामध्ये, इतर देशांमध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये खूप नद्या आहेत, तर त्या नद्यांना सुद्धा नावे दिली आहेत। तर नद्यांची नावे काय आहे, तर गोदावरी, यमुना, गंगा। आणि पर्वतांची नावे काय आहेत, तर सातपुडा, सह्याद्री, हिमालय। आणि आपले शरीराचे काही अवयव आहेत, त्या अवयवांना सुद्धा नाव दिले आहेत। त्यामध्ये नाक आहे, कान आहे, डोळा आहे, त्वचा आहे, जीभ आहे। तर अशा प्रकारे आपण बघितलं की ज्या वस्तू आपल्याला दिसत आहेत किंवा काही ह्या दिसत आहेत त्या वस्तूंचे नावं आपण बघितली। त्यामध्ये प्राणी आहे, पक्षी आहे, मुलगा आहे, मुली आहे, फुलं, फळं, भाज्या, हे सगळे आपल्याला दिसत असतात आणि यांना आपण काही नावं दिली आहेत, त्यानुसार त्या नावं आपण बघितली। आता अजून काही आहे, जे आपले नाती आहेत आपल्या घरामध्ये, जे नाती असतात, आई असते, बहीण असते, भाऊ असतो, बाबा असतो, आणि जे काल्पनिक नावे जी आपल्याला दिसत नाही, तर त्यामध्ये कोणती नावं येतात बरं, तर त्यामध्ये येतात परी, राक्षस आणि देवदूत। ही जी काल्पनिक नावे आहे ती आपल्याला दिसत नाही। तशाच प्रकारे माणसामध्ये काही गुण सुद्धा असतात किंवा प्राण्यांमध्ये सुद्धा काही गुण असतात। त्यामध्ये ते गुणांची नावे काय बरं, तर महानता, नम्रता आणि शौर्य। आपल्या मनाच्या काही स्थिती सुद्धा असतात, जसे काही संकट आलं किंवा काही घटना घडल्या तर आपल्याला दुःख होतं, किंवा आपल्याला काही प्राईज भेटलं, किंवा आपल्याला आपण आपल्या शाळेमध्ये किंवा पहिला नंबर आला, किंवा आपण एखाद्या रेसिंगमध्ये जिंकलो तर आपल्याला आनंद होतो। आणि कधी कधी आपल्याला काही गोष्टी नाही भेटल्या तर त्यामध्ये आपण उदास सुद्धा होतो। यांना सुद्धा नामे असे म्हटल्या जाते। आता आपण बघितलं नामाबद्दल, नामाबद्दल आपण बघितलं की ज्या वस्तू आपल्याला दिसतात किंवा दिसत नाही या वस्तूंना दिलेले नामे म्हणजेच नाम। आता नामाचे काही मुख्य प्रकार आहेत, तर ते मुख्य प्रकार किती आहेत बरं,
तर नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत. नामाचे मुख्य किती प्रकार आहेत? तीन प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार म्हणजेच सामान्य नाम, दुसरा प्रकार म्हणजेच विशेष नाम आणि तिसरा प्रकार म्हणजेच भाववाचक नाम. आपण बघितलं नाम, आता नामाचे प्रकार. नामाचे किती प्रकार बरं? तर तीन. ते कोणते कोणते? तर सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम हे तीन नामाचे मुख्य प्रकार आहेत. आता त्यामध्येच पदार्थ सामान्य नामाचे सुद्धा दोन प्रकार पडतात. तर दोन प्रकार कोणते? तर पहिला आहे पदार्थवाचक नाम आणि दुसरा म्हणजे समूहवाचक नाम. आता हे जे नामाचे प्रकार आहेत त्यांची आपण एक एक सविस्तर माहिती घेऊया. तर सर्वात अगोदर कोणता मुलांनो? तर तो आहे सामान्य नाम. तर सामान्य नाम म्हणजेच काय बरं? सामान्य नाम म्हणजेच काय असेल? तर बघूया आपण. आता हे बघा, दर्शना मुलगी हुशार, दर्शना हुशार मुलगी आहे. दर्शना हुशार मुलगी आहे. आता दर्शना कशी मुलगी आहे? तर हुशार आहे. मुंबई प्रसिद्ध शहर आहे. मुंबई कसं शहर आहे? तर प्रसिद्ध शहर आहे. आणि गंगा पवित्र नदी आहे. आता यामध्ये आपण बघतो पहिलं वाक्य जे आहे, दर्शना हुशार मुलगी आहे, मुंबई प्रसिद्ध शहर आहे आणि गंगा पवित्र नदी आहे. तर यामध्ये आपल्याला लाल अक्षरामध्ये दिसत आहे की मुलगी, शहर आणि नदी. तर हे आपण लाल अक्षरात का केलं बरं? याचं कारण काय असावं? तर त्याचं कारण असं आहे की मुलगी जी आहे एक जात आहे, शहर जे आहे किंवा नदी जी आहे हे एक जात आहे. म्हणजे सामान्य नाम म्हणजेच काय बरं मुलांनो? मग तर आपल्या लक्षात आलंच असेल की एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते, त्याला आपण सामान्य नाम असे म्हणतो. सामान्य नाम म्हणजेच काय? की एकाच जातीच्या, जसं आपण बघितलं मुलगी. आता मुलगी म्हटल्यानंतर आता दर्शना ही एकच झालं, पण मुलगी म्हटल्यानंतर ती सर्व मुलींना तो शब्द लागू पडतो. आता उदाहरणात समान सामान्य नाम हे त्या वस्तूच्या जातीला दिलेले नाम आहे. मी तुम्हाला सांगितलं की सामान्य नाम हे त्या वस्तूच्या जातीला दिलेलं नाम असतं. तर बघा, आपण बघितलं मुलगी हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही मुलीला लागू पडतो, तसेच नदी हा शब्द सुद्धा त्या जातीच्या कोणत्याही नदीला लागू पडतो, आणि शहर हा सुद्धा शब्द त्या सगळ्या शहरांना लागू पडतो. म्हणजेच मुली मुलगी आहे तर सर्व मुलींना, नदी तर सर्व नद्यांना, शहर तर सर्व शहरांना. आता मुलगी, नदी आणि शहर हे जे नावे आहेत ही त्या त्या जातीतील सर्व वस्तूंना त्यांच्या सारखेपणामुळे. आता मुली म्हटल्या तर सर्व सारख्याच आल्या, नदी म्हटल्या तर सर्व सारख्याच आल्या, शहर म्हटलं तर सर्व सारखेच आले. परंतु त्या मुलीमध्ये आपण वेगवेगळे नावं देतो, नदीमध्ये आपण त्या नद्यांना वेगवेगळे नावं देतो, शहरांना वेगवेगळे नावं देतो. परंतु आपल्याला त्या नावाच्या अगोदर जे आहे मुलगी, नदी आणि शहर ह्या ज्या त्या त्या जातीतील सर्व वस्तू आहे किंवा त्यांच्या सारखेपणा आहे, त्यामुळे जे त्यांना लागू पडतं त्याला आपण सामान्य नाम असे म्हणतो. आता सामान्य नामाचे सुद्धा दोन प्रकार पडतात. आपण बघितलं सामान्य नाम म्हणजेच काय? तर एखाद्या जातीला दिलेलं नाव. आता सामान्य नामाचे सुद्धा दोन प्रकार पडतात. सामान्य नामाचे दोन प्रकार कोणते बरं? तर पहिला आहे पदार्थवाचक नाम. पदार्थ म्हटल्यानंतरच आपल्या समोर काही पदार्थ येतात. अगोदरच आपण बघितलं कोणते कोणते पदार्थ. आणि दुसरा आहे समूहवाचक नाम. समूह म्हणजे एखादा गट. पदार्थवाचक नाम आपण सविस्तर बघूया. पदार्थवाचक नाम म्हणजेच काय? कि जे घटक शक्यतो लिटर, मीटर किंवा किलोग्राम मध्ये मोजले जातात, परंतु संख्येमध्ये मोजले जात नाही. जे पदार्थ आपण लिटर मध्ये, मीटर मध्ये किंवा किलोग्राम मध्ये मोजतो परंतु संख्येमध्ये आपण ते मोजत नाहीत, त्या घटकांना नाम, त्यांना पदार्थवाचक नाम असे म्हणतात. आता उदाहरणार्थ बघूया कि बघा, दूध. दूध आपण कशामध्ये मोजतो बरं? तर दूध आपण कशामध्ये मोजतो?
तर लीटर मध्ये मोजतो। तर लीटर मध्ये अजून कोणते कोणते पदार्थ आपण मोजत असतो? तर दूध आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे, रॉकेल आहे आणि पाणी आहे। हे जे पदार्थ आहेत ते आपण कशामध्ये मोजत असतो? तर ते लीटर मध्ये मोजत असतो। दुसरा आहे कापड। कापड आपण कशात मोजतो बरं? तर कापड आपण मोजतो मीटर मध्ये। मीटर मध्ये अजून आपण रस्ता सुद्धा मोजत असतो। तशाच प्रकारे साखर। साखर आपण कशात मोजतो? तर साखर आपण मोजतो किलोग्राम मध्ये। आणि किलोग्राम मध्ये आपण आणखीन कोणते कोणते पदार्थ मोजत असतो बरं? तर किलोग्राम मध्ये ज्वारी आहे, बाजरी आहे, गहू आहे, तांदूळ आहे, साखर, डाळ, शेंगदाणे असे जे पदार्थ आहेत हे आपण सर्व किलोग्राम मध्ये मोजत असतो। की आपण आणि संख्येत मोजले जात नाही म्हणजेच काय बरं? तर आपण संख्येत आता बघा, आपण जेव्हा ज्वारी घ्यायला गेलो किंवा गहू घ्यायला गेलो तर आपण असं म्हणत नाही की मला गव्हाचे 10 दाणे द्या किंवा साखरेचे 5 दाणे द्या किंवा शेंगदाण्याचे 20 दाणे द्या, आपण असं म्हणत नाही। तर आपण असं म्हणतो की मला 5 किलो ज्वारी द्या, 10 किलो गहू द्या, 3 किलो तांदूळ द्या, 2 किलो साखर द्या, आपण असं म्हणत असतो। त्यामुळेच हे जे पदार्थ आहेत हे पदार्थ लिटर, मीटर किंवा किलोग्राम मध्ये मोजल्या जातात, संख्येत मोजले जात नाही। म्हणूनच ह्या घटकांना काय म्हणतात बरं मुलांनो? पदार्थवाचक नाम असे म्हणतात। आता दुसरं आहे समूहवाचक नाम। समूहवाचक नाम, तर समूह म्हणजेच काय? की समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला। आता बघा, खूप मुलं जमा झाली तर तो एक त्यांचा गट तयार होतो, मुली जमा झाल्या तर त्यांचा एक गट तयार होतो। अशाच प्रकारे समूहाला काही नावे दिलेली असतात, त्यांना काय म्हटलं जातं? समूहवाचक नाम असे म्हटल्या जातं। त्यामध्ये आहे मोळी, जुडी, ढिगारा म्हणजे भाजीचा जो जुडी असते किंवा कपड्यांचा ढिगारा असतो किंवा लाकडाची मोळी असते। तशाच प्रकारे विमानाचा ताफा असतो, पक्ष्यांचा थवा असतो, गुरांचा खिलार असतो, जहाजांचा काफिला असतो, आंब्याची राई असते। अशा प्रकारे जे समूहाला दिलेले नाव असते त्याला समूहवाचक नाम असे म्हणतात। आता त्याच प्रकारे बघा, कळप, वर्ग, सैन्य, घड, समिती हे जे समूहाला दिलेली नामे आहेत यांना कोणी समुदायवाचक नामे असे सुद्धा म्हणतात। तसेच सोने, तांबे, दूध, साखर, कापड हे संख्येशिवाय इतर परिमाणांनी मोजण्याचे पदार्थ म्हणून त्यांना कोणी पदार्थवाचक नामे असे म्हणतात। पण मराठीत या सर्वांची गणना कशात केली जाते? तर सामान्य नामातच केल्या जाते। या सर्वांची गणना कशामध्ये केल्या जाते? सामान्य नामामध्येच केल्या जाते। हा, आता पहिलं आपण बघितलं सामान्य नाम। सामान्य नाम म्हणजेच काय मुलांनो? तर कोणत्याही एका जातीला दिलेलं नाव। त्यामध्ये आपण बघितलं मुलगी आहे, शहर आहे, नदी आहे, तर यांना जे आहे अशाच प्रकारे प्राणी आहे, पक्षी आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, फळ आहे, फुल आहे, वस्तू आहे, पदार्थ आहे, पर्वत आहे, नद्या आहे, हे जे आहे हे सर्व कोणते नाम झाले? तर हे सर्व झाले सामान्य नाम। कोणते कोणते? तर बघा, प्राणी, पक्षी, मुलगा, मुलगी, फळे, फुले, भाजी, वस्तू, पदार्थ, नदी, पर्वत या सर्वांना काय म्हणतात? तर त्यांना सामान्य नाम असे म्हणतात। आता आपण बघितलं नामाचे 3 प्रकार, सामान्य, विशेष आणि भाव। तर सामान्य नाम हा आपण बघितला, सामान्य नामामध्ये 2 प्रकार पडतात, तर ते कोणते? तर पदार्थवाचक आणि समूहवाचक। आता दुसरा जो प्रकार आहे तो आहे विशेष नाम। तर विशेष नाम म्हणजेच काय? विशेष नामाबद्दल आपण थोडी माहिती घेऊया। बघा, दर्शना, हुशार,